आम्ही जीएसबी सरस्वती नईच्या भांगराळे भूखंडांतू वसणूक आशिले सारस्वत अड्डेस हजार वर्षा फाटीक सरस्वती नई सुकून लुप्त जाताना परशुरामान तांका मांडवी आणि जुवारी नईच्या देवभूमी गोमांतकांतू पुनर्स्थापन केले। शिक्षण वेद अध्ययन कला आणि व्यापारांतू निपुण हांका गोंय काण घेतिले। पुर्तुगीजांनी धर्मांतर केले वेळारी दक्षिणापताचे शांबवी आणि नेत्रावती न्हयच्या संगमाचे राष्ट्रे कुडियाळाक हांगा त्यांनी आयलेच। ही कुटुंबा कोंकणस्त आम्ही जीएसबी नावाधिक जाले। पुडतर महामाया पर्तगाळी मठ शाखा वीरवेंकटेश देवळ गणपती शाळा कॅनरा शाळा श्रीनिवास पाठशाळा नलंदा शाळा बँक उद्यम व्यापारी संस्थे तशीची कदरींतू जीएसबी सेवा संघ सुजी सेवी नायक सभागृह हे उबो रबईले आम्ही जीएसबी। संसाराचे सर्व जीएसबी भाव भयणीयांक मिगेल नमस्कार। हाव सुचित्रा यश शेणे गौड सारस्वत ब्राह्मण सेवा संघ हाने घडवून हाडचे आम्ही जीएसबी हे श्रृंखलेचे नववे उपाख्यानाक आम्ही आज पावलेत। आज आमगेल विषय भारतीय शास्त्रीय संगीत परंपरा कोंकणी भास आम्ही जीएसबी चाले संबंध ह्या विषयारी भाषा भास करू आयल्याची प्रोफेसर कस्तुरी मोहन पै हानी कोडियालाचे ख्यात वैद्य कोंकणी साहित्यकार आणि हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत गायक जावन सची हानी शास्त्रीय संगीताचे प्रशिक्षण कोडियालाचे दिवंगत पंडित श्रीनिवास शणे हांगेला घेतला। डॉक्टर मामा तुमक स्वागत आणि येवकार। आज आम्ही ललित कलेचे अनेक आयाम जावन असचे संगीत आणि नृत्य विषयारी स्वल्प माहिती घेऊया आणि आम्ही जीएसबी चाले योगदान कसल म्हणून पळया। डॉक्टर मामा आज आम्ही ललित कलेच्या विषयावर उलयता दुखून कोडियालांतू आम्ही कोंकणी जनाले योगदान कसले तांगेल देणी कसले म्हणून स्वल्प सांगे। पहिल्या कशी म्हणा रे संगीत म्हणा कसं नाही मनुष्य कित्याक पद म्हणता मनाक संतोष आहल्लाद खुशी भोर नाही तळी मनशान जो प्रदर्शन भायर दाखोवचे एक्सप्रेस करचेच पण खुशी तेची संगीत तातूंत तो आनंद पावता काय केवळ आनंद न्हय ब्रह्मानंद पावता ताजे खातीर संगीत गायला तांतूच आनंद पळोवन जीवन चलयतन वरता। आता मी पळयला रे मनुष्यान पहिली संगीत कशी असत तशी न्हय केन्ना कोण मनुष्य संगीत म्हणून करता संगीत म्हणून म्हणता एक वाद्य वाजता अशें पळयला रे आम्ही मस्त प्राका गेल्या रे जे मनुष्य शिलायुगांत आशिल्लो तो तळी म्हणून तू नियोलिथिक पिरियड म्हणतो त्या वेळार तो कसल करून असतशिलो शेतकार असतशिलो गोरवां चलयतर आसतलो तेगेल घर कसं आशिल्लें एक सानाची गुडसल म्हणाचो तितलें तेगेल घर आसतशें जाल्यार आपणान केलेलें तें कामांत तूं खूश भोगताशील संतोश भोगताशील ही संतोश आनी हो संतोश ताणें भायर व्यक्त करताना थोडे शब्द तो गुणगुणायता थोडे शब्द तो तेगेल तोड ना कोण गुणगुणायता तेंच पयलें संगीत आनी जाल्यार थंय थोडे नाम तकीत की काय आनी तेंच तेगेलें पयलीं नृत्य अशें म्हण म्हळ्यार मनुष्य आदि काळा देखुनूच तेगेले संगीताचे तेगेले एक तेगेले एक ज्ञान एक ताणें अणभव केलेलो तो प्रदर्शन करताशील म्हणल्याक पण संगीताक आमी भारतीय संगीत परंपरेंत आमी पळयल्यार आमी एक सप्तस्वर म्हणून आमी वापरतात आतां ती शास्त्रीय आसच्या पुरो आनी ज्यो हांव तुका पयलें सांगिल्लो प्राकात मनुष्य तागेलें संगीत ताणें म्हणलें तें जानपद संगीत जावन वता म्हळ्यार लोकसंगीत जावन वता ताका लोक वेद म्हणटात लोक म्हळ्यार तितलें तें प्रमुख आसा म्हूण जाल्यार शास्त्रीय संगीत म्हणून आसता ताका एक सप्तस्वर तूं संगीत शिकल्या न्हू हां तो तुका सप्तस्वराचे ज्ञान आसा स रे ग म प द नी आनी मागीर वेल स आमी म्हणटात आनी हे आतां ते इत्याक सांगचे इच्छ पावलो पयलेची म्हळ्यार मनशाक आनी हे सप्तस्वराक एक तालमेल आसा आनी एक संबंद आसा प्राकृतीक संबंद आसा ते कसल म्हण म्हणा स म्हणल्यार आमी शर्जी म्हणटात शर्जी म्हणारे मोराला देखून येईल मोर कळ्ळें आमी आनी तशी रिशभ रय म्हणटाची ते आमी गायचे देखून नंदी तेय देखून आमी ते शिकलो मनुष्य अशें म्हणून संगीतकार शिकता सांगतात ग म्हणल्यार गंधार ते बोकोड बोकपडी तांगेला देखून येयले तशी मध्यम म्हणल्यार शब्द आसना तो हे कसं ना बकपूळ इत्यादी पक्षी आसा पण तांगेला शिकलो म्हण मागीर पंचम कशी तो गोत्त आशिल्ल्याची
कोगुळ सगळ्यांकडे गोत तशी नाही सर्व लोकांना आमचं भीतर ते कोगुळ शब्द येतात आणि आम्ही चेरडू लांब करून पडले कोगुळ आपत पडले पंचमम वसंत कोकिल स्वरम म्हणस बर करेक्ट नाही म्हणून आम्ही ते देखून मनुष्यालानी प्राण्यालो प्राकृतिक संबंध असं तशी मग दैवत ते घोड्याला देखून शिकलो मनुष्यू आणि निषाद कडे हस्तेला देखून हे निषाद म्हणजे संगीताचे मूळ संबंध प्राकृतिक जाऊन मनशाक आयलो अशें म्हणून दिसता जाल्यार जे सुरवेक मनशाक मस्त प्राका देखून येयले जनपद संगीत तशें जाल्यार आमी पयले जनपद परंपरा पळोवया हय लोकसंगीत आणि नृत्य कितले विधाचे आशिल्ल्याची आणि ते केन्ना आधुनीक जाले हो प्रश्न एक क्लिष्ट प्रश्न कसो लायक म्हणून म्हणारी जनपद संगीत सगळे संस्कृतायेंत भारतीय मात न्हय वेगळ्या देशाचे फोक सॉंग फोकलोर आणि भारतीय जनपद चड असा पुरो चड असा आणि कशी म्हणून म्हणाले प्रत्येक प्रांतीय भारत देश म्हणा कशी बहुभाषिक देश दुसरे भाषे दुसरे दुसरेची राज्यांत असेल निमित्त नमनेचे फोकलोर मिळतात करेक्ट जनपद संगीत वेगवेगळे मिळतात तर त्याचे मूळ त्यांना अनुभव एक असता खं गेल्यार तुम्ही त्या वेळार करतात बैशाखी म्हणतात आता आता मी बसंत पंचम झाली पहिली थं बैशाखी म्हणून म्हणतात पंजाबांक गेले अनेक कडेन केल्यार बिसू म्हणून म्हणतात अशी वेगवेगळे नांवार असतात बसंत पंचमीक संगीत बंगाल हांवें विंगड विधाचे असतात पंजाबान दुसरे असतात पंजाबात दुसरे असतात जाल्यार लोक तो अनुभव करतात पुरा रस्टिक नालाक लागून असचे तसले हुईक संबंध पहिले जनपद जाल्यार आम्ही आज पळोवच कसं म्हणा आमगेल भाषेचे आमगेल कोंकणी भाषेचे संबंध कसे मस्त पळयल्यार आमी पुरो एक 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 संबंध अशें दिसता पुरो भाषेक जाल्यार आमगेल भाषेंत भितर आमी पळोवचे गेल्यार एकलो व्हडलो इतिहास तज्ञ तशी तो सांस्कृतीक तज्ञ पांडुरंग पळदेसाय म्हूण गोंयांत म्हळ्यार आमगेल मुळावी जागो आमगेल कुळार आमगेल कुळार गोंयचो तो एक चांग पंडीत म्हूण म्हणत ताणें आर्ताची एक गोंय विश्वविद्यालयाक तेगेले एक पी एच डी दिले आसा कशी मुळावी संगीत कशी आशिल्लें नृत्य कशी आशिल्लें संस्कृती कशी आशिल्ली सांस्कृतीक कार्यावळ कशी आसता आशिल्ली केन्ना कोण म्हणून सांगता म्हळ्यार तो तवळी हांव सांगलें की हे शिलायुगा दाखोवची आशिल्लें तो एक उदाहरण दिता कसो म्हणल्यार पेरणी जागोर पेरणी जागोर म्हणलें एकदम प्राकाचे जनपद प्रभेद कोंकणी भितर म्हणतात आणि जागोर म्हणून शब्द जागरण म्हणून म्हणतात आज ते आम्ही तांतू भितर चिकेची चांग म्हणजे सिव्हिलायज्ड म्हणतात पळय सुसंस्कृत रितीर कोण हा न्हू आम्ही देवळान ते आज आम्ही पश्चिम जागोर ते देवाल भजन म्हणून करतात म्हणजे हे पेरणी जागोर तांणी तांगेले शेतांत करता आशिल्ले अशी तांगेलें एक एक उदाहरण मात हांव तुका दिलें अशी खूब उदाहरण आमकां पळोवचें मेळटा कसर म्हण तो सांगता कशें म्हणून म्हळ्यार हे शिलायुगा टायम समयार दाखोवन मागीर मुखार येयली तशीची वेगवेगळे राज मनेतराचेले तांणी राज्य करतना हांगा नाना नमुन्याचे संगीत आमकां आयकुच्याक मेळ्ळें म्हणून म्हणटा चौरंग म्हणून म्हणटा तो मुखार वयलें आनीक एक 560 वर्स मुखार येतना अनेक नमुन्याचे प्रभेद आसताले म्हण गोफ म्हणलेले एक म्हणटा गोफ आमी म्हणटा पळय गोफ म्हणटा वय एक कुलटा वय कसं बांधतात ते चेरडाक ते गोफां भितर भांगराचे रुप्याचे तशी तशी ती हे कलाकार जनपद कलाकार दोरी बांधून एक खांबा मध्ये दवरून ताका सुद्द ते दोरयेन पद म्हणटा ती नृत्य करताची गोफ पद्धती म्हणून म्हणले संगीत मस्त कर्नाटकांत आता आम्ही जी एस बीन तू एक सान विसव घेऊया मागीर आम्ही गोफा विषयी चेड माहिती घेऊया आम्ही जी एस बी ह्या कार्यावळीक तुमकां वापस स्वागत असं डॉक्टर मामा आम्ही विसवावची पशी फुडें गोफा विषयी सांगता आशिले तुम्ही त्या गोफा विषयी सल्प चेड माहिती सांगा अशी गोफ म्हणले एक प्रभेद संगीताचे आणि तातूंत भितर नृत्य असतं त्या काळाचेर कशें म्हणा जनपद संगीतय असता नृत्य असता एक अनेक विशेष नमुन्याचे धंय वाळो म्हणजे कसं धंय वाळ म्हणजे कसं म्हण पळय धंयान ते उपयोग करून तातूंत भितर एक संगीत नृत्य परंपरा म्हणतात ते वांटून करचे म्हणून वांटून करचे धंय वांटचे म्हणून म्हाका दिसता ते सादारण
जन्माष्टमी वेळार करता आशिले कृष्णाक धनी म्हणारी तशी धालो म्हणून एक विधाचे असतात ते त्यांनी खंयचे भाद्रपद मासांत करता आशिले चवथी वेळार करता आशिले अशी जनपदां वेगवेगळे कालाचेरी आनी ऋतू प्रकार त्यांनी चलोवन व्हरता आशिल्ल्याची आनीक वेगवेगळे नमुन्याचे असायचे एक भजन म्हणलेलं आस पळय तेव्हाही एक जानपदात दकून मुखार येईल एक विधाचे म्हणून म्हणतात रथ नाश म्हणून एक असतात रथ तांच्या वेळार त्यांनी ते म्हणचे पद म्हणचे अशें म्हणलेलं एक तेर ताणताना पद म्हणतात डान्स करतात नृत्य करता वतजी अशी वेगवेगळे टाइपाचे कसं जानपद हे आमगेल्या भितर आसता आशिले आनी ते थोडेच आमगेल्या आमी दक्षिणा पथक येईल तशी हळणा कितकी पण थंय आज मेरेन आमकां हे पळोवपाक मेळटा. आता तुम्ही सांगील हे वेगळे वेगळे नमनेचे संगीत आणि नृत्य खंय चलत आशिले घरांत गी रावळारांत गी नाही देवळांत मुळावी आमगेलो मनीस खंय आसतशिलो घरांत शेतांत घरांत न्ही घर तेगेले आता तुगळा म्हणून व्हड बंगलो ना आशिश ना तांतले एक सण सण घर तांतले थंय जाग ना हे करच्याक तांणी पुराय गांवतुल्यांनी गांवकारी गांवकारी पद्दती भितर पुरो गांवकार मेळता आशिल्ले खंय मेळता आशिल्ले म्हणून शेतांत आनी शेतांत गाद्यांत मेळता आशिल्ले आनी गाद्यांत तांणी केन्ना तांकां पुरसत जाताशिली चांग बेळयले चांग पिकाळयले बारीक खुश जाले संतोष जालो हे व्यक्त करच्याक त्यांनी पद नृत्य करता आशिल्ले तसं तांगेले पुरो हे मेळ मेळ म्हणतात मेळ म्हणून पुरो भाशेंत मिलाप म्हणून मिलाप म्हणून म्हणतात आता वेगळे भाशेंत तूं मेळ म्हणून शब्द वापरता यक्षगान मेळ यक्षगान एक मेळ म्हणतात कन्नडांत मेळ तो वागा वेसा जाल्यार मेळ म्हणतात अशी म्हणल्यार तो शब्द रूढींत आसा म्हणून सांगू हांनी खंय मेळता आशिल्ले त्यांनी तांगेलो शुद्ध तांगेले ते गाद्य आसाची एक ते शेत आसाची तांणी जे काम करचे जाग आसा थंय एक जागो तांणी शुद्ध करता आशिल्ले आनी थंय माती हाण घालून चिकेची वयरी चिकेक येतर करून वेदीक करता आशिल्ले ते वेदीक एक मांड म्हणून शब्द वापरता आशिल्ले कसलें मांडचे थंय माती मांडचे तशी मांडिलाक मांडो म्हणजे मांडील अशी मांडो म्हणून म्हणजे मागीर मांडो व्हड जाऊन असे पुरो व्हडले व्हडले एअर कंडिशन जाऊन असे पुरो बट मुळावी लोकांलो तो मांडो आणि थंय तरी मांडोचे वेगवेगळे संगीत थंय करते रावळारांत तू करना आशिले म्हणून सांगना जाल्यार रावळारांत खूप उण असतं तशी राज हांगे नाही हे जनाले जनपद दुखून जनाले काही शास्त्रीय संगीत काही रावळारांत जात आशिले असतले असं आता व्हड व्हड राय तर मागीर आता तू हांगा हंपी विजयनगर कलाचार पळयले मैसूर राय मैसूर राय वाग्यकार म्हणून तांगेले हांत संगीतकार असता आशिले रायान एक शास्त्रीय नमुन्याची ओळख असता आशिले जनपद लोकांना थंय तांगेले मांडलार त्यांनी करता आशिले अशें म्हणून दिसता या पुरातन कोंकणी लोकसंगीतांत 35 नमनेचे पद या गीता आशिल्ल्यांची म्हणून मी गेले मोम सांगत आशिली हे कितले सम वय तुका मोमान सांगिले खरेच 100% सांगेच म्हळ्यार गोंयांत देखून आमी येवन 400-450 वर्सां जाल्या रे खूब आमगेले म्हालगड्यांक कितली लोकांक पयचे पयर ते 100 वर्स फाटीक ते ही पुरो पदाक नांव येता आशिल्ले आत्ताचे तळे मारमण पिळी हे पिळी एक हाजी नांव येनाचे तिने सांगिले खरेची हांव तुका पटक्कनी हाजे नांव एक सांगून सोडता तितलं म्हणायचं तुवें असं सुवारी चंद्रावळ म्हण असं घुमट आरती म्हण असं भजन कशें तुका सांगलें होवियो म्हण असं मागीर विरावल म्हण असं म्हणल्यार वीर लोकाले काणी सांगता आसले एक पद आनी नृत्य अशें विरावल म्हणलें एक असं होवियो होवियो कशी तुका तशी घेवची होवी आज बी लग्ना वेळार म्हणटाची आनी त्या होवयेन तूं आमगेले कसं परंपरेन कसन कसन असं तें पुरो सांगता आशिल्लें व्हराक वकलांक हे वकलेक हें करचें आमचे भितर आजी म्हणल्यार आमगेले पोर्तुगीजां नंतर थोड्या लोकांचे क्रिस्तीकरण जाता रे तांकां क्रिस्त होवी म्हणून दुसरी आसा हिंदू रोजा वेळार सांगची होवी होवी होवीची ती मुळावी जावन आसा 1000 वर्स देखून आसा पोर्तुगीजांनी येवची पूर्ण देखून आसा आनी त्या जीएसबी लोकांत बंगलार बसतना एकच की पद तेन्नाय म्हणटाचे मागीर हांत ते लग्ना टायमार हे पद तेन्नाय म्हणटाचे तेन्ना फुलकालात बायल मनीस जाल्यार तांणी येवन राबून आयल्यान आनी पेल्ल्यान म्हणजे चिलेकारान चेल्ल्यारकारान तांकां सांगून राबून ही होवी म्हणून एक नंबराचे वाग वाग जाता आशिल्ले भासा भास अशी अशी जाता आशिल्ले आनी तांचे भितर तांणी खूश भोगता आशिल्ले हे पुरो जानपद मुळावी देखून आयिल्लें आसता आनी अशी
पूरा उठ के लिए रमका पानतीस मना तुगे मामा मान संग खरे ते पानतीस है तुगे तू शीख तुगे चेडवाक शीखो चाहे का बारी उपयोग जाता इतले विधाचे संगीत या नृत्य परंपरा तरी अशील जलारी हक कसले तरचे वाद्य और इंस्ट्रूमेंट म्हणता जी त्या वापरता आशिले की हां वाद्य कितने संगीता भितरी आशिली जी ते गायन तुम रे अंगल मुळावी आशिले नीत ये सगळे वाद्य वृंद स्पळ जो वाद्य वृंद तक्का वाजंत्री म्हणू शकत असे ये तने वाद्य वाजीतले अंक लोकांक वाजू चनी वाचू चन थोडे डिफरेंस गत ना ताजे भेद कसा म्हणून जनाक गत ना गत वाजू चे म्हणारी वाद्य वाचू चे म्हणारी पुस्तक वाचना मळारे वाजू चे म्हणा बुक वाजू चे च यो का आम्ही ज ची म्हणता अशी वाजंत्री म्हणतानी म्हणतात आणि कस कस वापरता असेल ढोल वापरता असेल ढोल 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 कसे आमक गत असेल तास म्हणून असं तास वे तास वाजता असेल ही पुरा पारंपरिक धावन असेली शहनाय असेली तास म्हणा तास न वगावे साक त्यांनी तर वापरतेस पण तो तास ते शहनाय हे शहनाय वाजतेस पण सुंदरी म्हणताचे ही शहनाय घेऊन त्यांनी वैरी नगरखान्यात बसताचे आज ते देवळा गेल्यावर गोयांत तू पळोचा मिळता आणि त्यांना तास वाजताचे आणि हे काय करता आणि मग पळो कसे गोतशील पळो म्हणारी कळलो पळलो वंशी फ्लूट म्हणतायचे ही आमक असेल मागीर खमसाळ आशिले खमसाळ म्हणजे ताळ ताळ आणि केवळ त्या मात नाही शंकू आणि जाग जगांट हे बी एक वेदाचे वाद्य म्हणता असे परत वापरून संगीत आता आम्ही त्या देवाल पूजे मात्र उपयोग करतो त्या का वापरतात आम्ही जीएसबी ह्या कार्यावळेन तो एक सान विसव घेऊया आम्ही जीएसबी ह्या कार्यावळेक तुमको वापस स्वागत असं डॉक्टर मामा आता मरेन आम्ही मुळावी जनपद संगीताचे भासाभास केले आज आमगेल देवळांचलचे हरिकथ जो भजन जो ताजी विषय तुम्ही सांगले हे हरिकथ आणि भजन शास्त्रीय संगीताचे जे रूपांतर म्हणतांची हाजी विषय तुम्ही कसं सांगताची अरे जानपद संगीता दकून शास्त्रीय संगीताक वताना एक मध्येचे एक काल असता मध्यांतर काल या मध्यांतर काळ आम्ही तरी कीर्तनकार आहे बारावे शतमाना उपरांत कीर्तन भारी एक प्रसिद्धी काय ना भक्ती मुवमेंट म्हणून जे म्हणता आम्ही भक्ती काळ येताना कीर्तनकार आयलेच तशी आमगेले जी एस बी आणि आमगेले कोंकणी हंत भीतर खूप जण कीर्तनकार ते दाखवून आमगेले असेल कीर्तनकार भटकळ अप्पय म्हणलो 18 शतमानांत आशिल्लो 18 शतमानांत तो आशिल्लो आणि ताका चांग स्थानमान आशिल्लो खंयतार म्हणून म्हणा इक्केरी राय बसप्प नायकाले आसताना भितर ताका त्यांनी आपण हाण तगेल करून कीर्तन करीता आशिले अशी आम्ही प्रारंभ केलेले आमकां त्या 18 शतमानात फाटीचे 15 आता आम्ही फुडली पट पळय तर आमगेलो कृष्णदास श्यामाला आम्ही उद्घाटन केला तो एक संगीतकार कीर्तनकार हरिदास म्हण आम्ही अशी ते कीर्तनकार आमकां मुखार येयल्याची अशी खूब लोक कीर्तनकार आता आमगेलो मंगळूरा भितर जाल्यार तुवें हे गुलवाडे कुटुंब पळोवन आसूं का राम मंदीर म्हण आसा पण त्या राम मंदिरा भितर गुलवाडे कुटुंब आसा तांत भितर शिवानंद भट्ट म्हण आशिल्लो गुलवाडीचे फॅमिलीचो आनी भार छान कीर्तन करता आशिल्ले त्यांनी कोंकणीर कीर्तन करता आशिल्ले कन्नडार करता आशिल्ले मराठीर करता आशिल्ले कीर्तन म्हणजे हरिकथ म्हणजे हरिकथ कीर्तनकारांक हरिकथा हरिदास म्हणजे मुखावेल काळार आम्ही पळय न्हू आम्ही भद्रगिरी अच्युतदास माम आशिल्लो भद्रगिरी केशवदास माम आशिल्लो आणि खूप हरिकथाचे जे प्रवर्तक त्यांनी पुरा त्यांनी सगळींची पुराण इतिहास पुरा अध्ययन करून संगीता रूपार ही काणी सांगची आशिल्ली हे कीर्तनकाराला संप्रदाय कीर्तनकाराला संप्रदायक आमकां आणि एक सगळ्यांची एक उपाख्यान देवकां जाता अशी ते त्यांनी त्यांना दोन्ही आशिले हे गाण्याची त्यांना खबर आशिली शास्त्रीय संगीत आशिले अशी आम्ही क्रमेण शास्त्रीय संगीताक घेऊन पावले आता शास्त्रीय संगीत कसे आशिले त्या वेळाचेर एक 400 वर्षाचा इतिहास काण पळयला रे आधुनिक हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत म्हणून म्हणा रे आम्ही स्वामी हरिदासा पळयता 400 साडे 400 वृंदावनात ताणें आधुनिक शास्त्रीय संगीत म्हणजे खयाल संगीत हे पुरत ताणें हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचो ख्याल ध्रुपद तशें पुरो हे पुरो आशिल्ले तागेल परंपरे रे आमकां खूब आमकां शास्त्रीय संगीताक आमी पावले क्रमेण आमी कशी लोक दक्षिणा पथ आयले तशी ते हिंदुस्थानी संगीत आमगे लोटू आयले आमी लोकांनी ते हिंदुस्थानी संगीत हे शिकलेची आनी आमगेले ही पद
आता पहिली पहिली हिंदुस्थान संगीत म्हणताना ख्याल संगीत म्हणताना तेदना ते ब्रिज भाषेरी हिंदी भाषेर आशिले आम्ही म्हणता आशिले. आता आम्ही सांगतला रे गोंयांत त्याच काळाचेरी व्हड व्हड संगीतकार आशिलेचे ही हिराबाई बडोदेकर आशिली मागीर मोगूबाई कुर्डीकर मोगूबाई कुर्डीकर व्हड शास्त्रीय शास्त्रीय संगीतकार ती ते अत्रोळी घराण्याचे व्हड संगीतकार आशिले आणि तिगेल धुव किशोरीबाई आमोणकर आशिली ती आमोण गांवाची अशी खूब लोक जितेंद्र अभिषेकी व्हड नांव त्यांनी पुरा कशें जाले हे गोंया भितर पुर्तुगीज आडळी ताच्या वचून हे संगीताक चड तांकां स्थान मेळना आशिल्लें तेणी मुंबई इत्यादी महाराष्ट्र प्रांत्या गेले. म्हूण आमी हांगा दक्षिणापथाक आनी कितें आमी गेले म्हळ्यार तीन जिल्लेक कर्नाटका तटवर्ती जिल्ले घेवन पळयत हांगा आमी खूब संगीतकार आमकां पळोवपाक मेळटा. शंबरी वर्स चिल्लर म्हापशी नारायण पै म्हणून एकलो मास्टर आशिल्लो ताका नाणी मास्टर म्हण कुडियालांत खंयचेच कोडियालचे विशेष तर जावं न्हू हे जी एस बी कुटुंबाचे चेडवांक संगीत शिकोवचे आसले नाणी मास्टराक पेटय तो शिकयत आशिल्लो तो काय वेदिरी आनी समारंभांत तुका व्हड संगीतकार जाय न्ही बट शिकोवचे बट ज्ञान भारी लायक आशिल्लें अशें तो एक व्हड आमकां संगीतकार आशिल्लो कळ्ळें. पंडित आमगेलो माधव भट मामू आशिल्लो तो उडपा कारकळा ह्या एरियान तो संगीतकार आशिल्लो ताण मस्त संगीत जेन्ना कितें चांग ज्ञान आशिल्लो लोक ताणें पंडित श्रीनिवास शेणे तूं सांगलें मिगेल गुरुदान आशिल्लो तो हे वृंदावनाचे स्वामी हरिदासाले परंपरेचे कुंवरश्यामजी घराण्याचे व्हड संगीतकार ताणें तांकां ताचें चांग ज्ञान आशिल्लें खूब लोकांक ताणें ती ज्ञान दिलें विद्य दिलें आनी जे आमकां आमी जी एस पी लोकांक हिंदुस्थानी संगीताक चांग परिचय करून दिलो. आतां पंडित भारतरत्न भिमसेन जोशी आशिल्लो तागे लागी शिष्य घेतिले आमगेले कोडियालचोची पंडित उपेंद्र भट म्हणून आशिल्लो आनी पर शास्त्रीय संगीत हांत भितर परंपरेंत मुखार आयले नांवादीक जावन आशिल्ले अशी संगीत शास्त्रीय संगीत क्रमेन क्रमेन आमकां आमगे गांवां भितर हे मंगळूर हांगा सायडाक हे वाडून आयलें. आनी आतां मुखावेल काळांत आमी पळोवचे जाल्यार आतां आमगेलो वसंती नायक आसा वसंती तिगे लागीं खूब जाणां संगीत आतां चेडवां शिकताचे त्यांक ज्ञान आसा तिगे लागीं ती वयते अत्रोळी घराण्याचे म्हळ्यार तिगेले तिक तिक शिकयली गुरू ती कौसल्या मंजेश्वर म्हण आशिल्ली तांणी आमगेले सरस्वत परंपरेची तांणी हे अत्रोळी घराण म्हळ्यार मोगूबाईला शिकिल्लें ते ती तिगेल्या शिकिल्ली वसंती नायकान खूब जाणांक संगीत शिकयलें आनी चांग म्हणटा आशिल्लें अशी वेगवेगळे संगीतकार आमगेले जी एस बी समाजा देखून कोंकणी समाजा देखून उद्भव जाले शास्त्रीय संगीता भितर अशें म्हूण सांगत्याक कांय कश्ट ना. जाल्यार एक वेळाचेर आमगेले दुसरें म्हळ्यार पाश्चात्य संगीतात थोडे थोड्योचो प्रभाव आमगेल्या भितर आशिल्लो कळ्ळें हांवें तशी ते हांगा आमगेले गोंयांत भितर ते उरले शिवाय हांगा तांचे भितर कांय मस्त प्रभाव येयनी अशी आमगेले जानपदां देखून शास्त्रीय संगीताक क्रमेण आमी वाडून आयले. पळय आतां कसले म्हण म्हळ्यार हे शास्त्रीय संगीत शिकतना तंत भितर असो परंपरा आनी म्हळ्यार गीत पुरा चड पुरा हिंदी आनी ब्रज भाशेचे आतां लागी अखेर एक प्रश्न उरला कसलो कोंकणी भाशेन तूं कसो पुरो आसा म्हणून कोंकणी भाशेक आनी शास्त्रीय संगीताक आमी कसलो म्हणून हो तुगेलो प्रश्न एक मना भितर आनी तुगेलो आसा पळय पद आनी शास्त्रीय संगीताचे म्हळ्यार आतां विलंबीत शास्त्रीय हिंदुस्थानी संगीता भितर विलंबीत म्हण म्हणटात धृत्त लय म्हण म्हणटात हें पुरो कोंकणीर बांदुका जाल्यार भाशा आमी लायक करून वाडोवन हाडटा ती एक नयी जावका भास नयी जाल्यार तर मात्र संगीत म्हूण त्याक साध्य जाता छंद आसा पुरो सम जावका सम तक मेळना ताळा मेळना ते ताळा मेळ्ळें ना आज कसं जाणा आमगेल्यान तूं आतां नव परंपरेचे खूब आतां नंदिता पै म्हण आसा महालक्ष्मी शेणे म्हण आसा कविता शेणे म्हण आसा विभा नायक म्हण आसा आनी पुरा आमगेले हांगा कोडियाल हांगा हे भुंयतणेर आसा ती पुराय जाण ताणी शास्त्रीय संगीत अशें म्हणटा ती आतां क्रमेण म्हळ्यार फाटीं ती एक 10 वर्सां भितर हगूर भजने पद कोंकणीरी बरोवन शास्त्रीय संगीत रुपारी म्हणच्याक एक प्रयत्न जाता असो बारीक चांग प्रयत्न ते ताज्यान हगूर संगीत वाडटा आतां खंयचेय भास जो मराठी भास जाल्यार सुरवेसुरेक थोडे भजन नाट्य संगीत म्हाका आसता आशिल्लें दुसरें कसल्याचें शुद्ध म्हळ्यार
गायकी गायकी नमुने संगीत नाश आशील आम्ही वाडलन होरच्याक जाता ताका मात प्रयत्न करका जाता आता प्रयत्न करचे कशे म्हणून म्हणाली हिंदुस्थानी संगीताक कोंकणी हे घालच्या जातोय म्हणाल प्रश्न म्हाका खूब लोकान निंबिला नसा शकुंतला भरणे म्हणून एक संगीत गाळणे गोयांत गाळणे तिणे एक म्हाका एक फॉर्म्युला म्हणता पळय कशी कोंकणी रे करूयात म्हणून ते घालून हांव प्रयत्न करून केले नसा हांवें एक दोन ताजे एक उदाहरण आमी आयची उपाख्यान बंद करचें फुडें हांवें एक दोन तुका उदाहरण सांगता ते कसले म्हण म्हळ्यार पण हांव एक राग वापरून दाखयत तुका तूं संगीत काय शिकला न्हू संगीत तुका रागाचे तुका कुडले ताका कळटलो तो खंयचे राग म्हूण अंदाजात किती राग केदार राग व केदार रागाचे हांवें एक धृत म्हूण दाखयत तुका शुद्ध कोंकणी गान योग सखी तूं चान न्हें तूं चंद्रे म्हूण आयला म्हळ बारेन तूं चंद्रे म्हूण आयला म्हळ बारेन तूं योग सखी हांव गो तुगेल सक तूं मेगेल मोगी हांव गो तुगेल सक तूं मेगेल मोगी तूं गो मेगेल सखी हांव तुगेल मोगी तूं गो मेगेल सखी हांव तुगेल मोगी योगो सखी तूं चान तूं योगो सखी पळय हे कोंकणी शब्दारीची शुद्ध बरयलां आसा हांव तुमी तर उत्तक्षर ना पळय उत्तक्षरांत लुकळे ताळ चुकता ते उत्तक्षरणा तिणें म्हण आतां विलंबीत जाल्यार एक म्हणचे जायना म्हण ना विलंबीत जाल्यार एक हांव एक मारू बी हाग रागार एक तुका म्हूण दाखयता म्हणल्यार आमगेले जे संगीतकार आज आसाची शास्त्रीय संगीत शिकून येयल आसाची तांणी प्रयत्न कोरता अशें म्हणून उद्देशार हांवें तांगेले मुखार अशें दवरचे मारू बी हाग एक राग आसा कमल नयनी गो तूं कमल नयनी आता शास्त्रीय संगीत म्हणतना ताका खंयचेय भाशेर दो म्हळ्यार भारतीय खंयचेय भाशेर दो संस्कृत शब्द काण घेवचे आमी मातशेच्यान आमगेल भाशेचे मूळ संस्कृताचे म्हणून आमी केन्ना सांगला की आमकां कसले कश्ट जावचे ना मराठी संगीत वाडलो येवक खूब तांणी संस्कृता दुखून शब्द काण काण घालायचे तसो तितलो सुंदर जावन येयले आमगेले भाशे करचे काय कश्ट ना म्हणून तुका तशी हे आतां मस्त शब्द एक लायक आसता एक लायक आसता न्हू आतां हे विलंबीत दखून आमी धृत्ता वतना तेंच मारू बिह करा ते मुखार सुद्दां दाखयता आनी एक एक पंक्ती तुका एक म्हण दाखयता कार्तिकांस दिव्यान तूं मेळ गो तूं कार्तिकांस दिव्यान तूं मेळ गो तूं कार्तिकेची नवी तारा उदेली गो तूं कार्तिकेची नवी तारा उदेली गो तूं कार्तिकांस दिव्यान तूं मेळ गो तूं कार्तिकांस दिव्यान तूं हे धरतलया रे तीन तारार म्हणचे कांय कश्ट ना एक विलंबीत म्हूण मदी लय म्हूण मागीर धरत म्हूण अशें म्हण ताका साध्य आसा कोंकणी संगीत लायकून ताका बसोवचे साध्य आसा म्हूण कृतिकेची नवी तारा उदेले गेली हे साहित्य हे साहित्य थोडे समजवचे जाव का कृतीक म्हळ्यार कार्तिक मासांत कार्तिक मासांत कृतीक नक्षत्र कळ्ळो कृतीक हें तितलें सात नक्षत्र दिसता एक क्वेश्चन मार्क दिसता पळय तांतूल एक न वितार तूं ते एक नव नक्षत्र तूं उद्देली अशें म्हणून तांचो साहित्यकार सांगता अशी आमगेलें संगीत कोंकणी संगीत शास्त्रीय खंय आमकां लायक म्हणचें जाता बिडार रामकृष्णाक आशिल्लो कर्नाटक संगीताचो मैसूर रॉयल अरमने वचून कर्नाटक संगीत म्हूण नांव घेतिल्लो अशी आमगेलें तूं लायक आमी भरपूर आमकां ताकत आसा आमगेलें भाशे खंय आसा तें वाडचें तशें जावं काम म्हगेली इच्छा
ललित कल म्हणल्यार सगळ्याक यो म्हणून गेपयत काय अट्रॅक्ट करत काय जाल्यार केलव जना मात्र ते स्वीकार करत काय ते एक तुम्ही एक प्रत्यक्ष साक्षी आमकां तुमकां देव कितलो वलवला म्हणून संगीतान तो आमकां थांग कळटा इतली म्हूण सांगू न्हू आमी आजी आमगेले आमी जी एस बी हे नवाचे कार्यावळीक आमी मुक्ताय सांगतांची आमी जी एस बी सरस्वती न्हंयच्या भांगराळे भूखंडांत वसणूक आशिल्ले सारस्वत 2500 वर्सां फाटीक सरस्वती न्हंय सुकून लुप्त जाताना परशुरामान तांकां मांडवी आनी जुवारी न्हंयच्या देवभूमी गोमांतकांत पुनर्स्थापन केलें शिक्षण वेद अध्ययन कला आनी व्यापारांत निपूण हांकां गोंय काण घेतिल्ले पुर्तुगीजांनी धर्मांतर केले वेळार दक्षिणापथाचे शांबवी आनी नेत्रावती न्हंयच्या संगमाचे राष्ट्रे कुडियाळाक हांगा तांणी आयलेच हीं कुटुंबां कोंकणस्त आमी जी एस बी नांवादीक जाले पुर्तर महामाया पर्तगाळी मठ शाखा वीरवेंकटेश देवळ गणपती शाळा कॅनरा शाळा श्रीनिवास पाठशाळा नलंदा शाळा बँक उद्यम व्यापारी संस्थे तशीच कदरींत जी एस बी सेवा संघ सुजी सेवी नायक सभागृह हे उबो रबयले आमी जी एस बी